ठिकाणी आज मायाबरोबर प्रमोद आष्टेकर सुद्धा आहेत आणि आमची सुनीता पवार आणि सर्व डॉक्टर्स इथे आता माझ्याकडे आहेत. एमएच वगैरे सर्व आहेत. बरेच आमचे पदाधिकारी सुद्धा आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये हा दुसरा दवाखाना सुरू होत आहे याचा मला खूप आनंद आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सकल संकल्पनेतून गोर गरिबांच्या आजारांचे निदान व्हावे, त्यांना ती सेवा उपलब्ध व्हावी म्हणून असे ठिकठिकाणी दवाखाने ओपन केले जात आहेत. आजचा पकडून 133 दवाखाना मुंबईमध्ये ओपन झालेला आहे. म्हणजे लाखो लोक दिवसाला मोफत उपचार घेणार आहेत. जे कष्टकरी आहेत, गरीब आहेत, ज्यांच्याकडे खरोखर पैशाची चणचण आहे, अशी लोक इथे मोफत उपचार घेऊ शकतात. इथे आज या दवाखान्यामध्ये 48 ब्लड चाचण्या मोफत करून दिल्या जाणार आहेत आणि MBBS डॉक्टर दररोज संध्याकाळी 3 ते 10 वाजेपर्यंत ते उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे इथली जी जनता आहे, आज सामान्य माणूस जरी डॉक्टरकडे गेला तरी कमीत कमी त्याला 500 रुपये द्यावे लागतात. महागाईच्या काळात 500 रुपये फार मोठी रक्कम आहे, गरिबांसाठी प्रचंड मोठी रक्कम आहे. म्हणून मी खरोखर एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी गरिबांसाठी फार चांगली योजना राबवलेली आहे. गोरगरीब इथे येऊन आज आपला उपचार घेऊ शकतात. तुम्ही दोघांना काही काम उरलेलं नाही. मोदी साहेब देशामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये नाव करतात. तुम्ही बघितलं असेल, मोदी साहेबांना जो ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान आहे त्यांनी सुद्धा मोदी इज द बॉस बोललेला आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते त्यांच्याकडे काही उरलं नाही म्हणते ते विरोध करायचा. आपल्याकडे नेहमीच ठरलेलं आहे चांगल्या गोष्टीला विरोध करायचा. तर आम्हाला सुद्धा विरोध केला होता, सीतेला सुद्धा विरोध केला होता. पण चांगलं काम हे बोलण्याची गरज नाही, ते लोकांच्या